उपवास म्हटलं की नेहमी आपण साबुदाण्याचे पदार्थ बनवत असतो किंवा मग बटाटा वरीचा तांदूळ शेंगदाण्याचे पदार्थ देखील आपण बनवतो पण यातले काही पदार्थ पचायला जड असल्यामुळे बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास देखील होतो तर आज आपण हे नेहमीचे पदार्थ न वापरता उपवासाचा एक गोडाचा पदार्थ बनवणार आहोत नमस्कार तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण लाल भोपळा वापरून उपवासाचा हलवा कसा बनवायचा ते पाहूयात एकदम रसरशीत आणि दाणेदार बनतो हा हलवा शिवाय लाल भोपळ्यात बरेच औषधीय गुणधर्म असल्यामुळे त्याचा आपल्या शरीरालाही चांगला फायदा होतो चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी 1/2 किलो लाल भोपळा घेतलेला आहे 1/2 किलो लाल भोपळ्यामध्ये 2 माणसांसाठी अगदी व्यवस्थित हलवा बनून तयार होतो आता या भोपळ्याचे आपण अशा प्रकारे छोटे काप करून घेऊ म्हणजे त्याची साल किंवा वरच्या बिया काढायला आपल्याला सोपं जाईल सगळ्यात आधी या भोपळ्याच्या सर्व बिया आपण काढून टाकूयात भोपळ्याच्या सर्व बिया मी काढून घेतलेल्या आहेत आता या भोपळ्याची साल देखील आपल्याला काढून टाकायची आहे तर अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने तुम्ही ही साल काढू शकता किंवा तुमच्याकडे जर पोटॅटो पिलर असेल तर त्याने देखील ही साल तुम्हाला काढता येईल तर इथे भोपळ्याच्या बिया आणि साल सगळे काढून झालेले आहेत आता आपण हा भोपळा किसून घेऊयात तर हा भोपळा किसण्यासाठी अशा प्रकारे थोडीशी मोठी छिद्र असलेली किसणी घ्यायची म्हणजे हलवा आपण जो बनवणार आहोत तो छान दाणेदार बनतो अगदी जास्त भोपळा कुसकरून जात नाही हलवा शिजवल्यानंतर त्यामुळे थोडीशी मोठी छिद्र असलेली किसणी यासाठी वापरायची इथे आपला संपूर्ण भोपळा किसून झालेला आहे भोपळा किसून झाला की वाटीने एकदा मोजून घ्यायचा म्हणजे मग त्यानुसार आपल्याला तूप आणि गूळ वापरता येतो इथे आपला 2 वाटी किसलेला भोपळा झालेला आहे तर त्यासाठी मी 2 चमचे तूप घेतलं तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये हा 2 वाटी किसलेला भोपळ्याचा किस घालायचा आणि 2 ते 3 मिनिटं चांगला तुपावरती खमंग असा परतून घ्यायचा भोपळा तुपामध्ये परतताना गॅस मंद ठेवायचा 2-3 मिनिटं भोपळ्याचा किस तुपावरती छान असा परतून घेतला आता यामध्ये आपण दूध घालूयात तर 2 वाटी किसलेल्या भोपळ्याच्या किसासाठी इथे मी 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे फुल क्रीम दूध वापरा यासाठी त्यामुळे आपला जो हलवा आहे तो छान टेस्टी बनतो 3-4 मिनिटं हा भोपळ्याचा किस मी दुधामध्ये चांगला शिजवून घेतला भोपळ्याचा किस दुधामध्ये शिजवताना तो अधूनमधून हलवत राहायचा आता यातलं बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे यामध्ये थोडासा सुकामेवा घालायचा इथे मी बदाम आणि काजू घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही सुकामेवा वापरू शकता आता यामध्ये आपण गूळ घालूयात इथे साखरेऐवजी मी गुळाचा वापर केला आहे त्यामुळे या हलव्याला खूप छान चव येते 2 वाटी भोपळ्याचा किस होता तर त्यासाठी इथे मी 1/2 वाटी किसलेला गूळ घेतला तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1/2 वाटीऐवजी 1 वाटी गूळ देखील वापरू शकता गूळ घातल्यामुळे हे मिश्रण पुन्हा पातळ होतं तर अजून थोडा वेळ आपल्याला हे शिजवून घ्यावं लागेल 2-3 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता हलव्याला छान तूप सुटलेलं आहे आता यामध्ये आपण वेलची पावडर टाकूयात वेलची पावडर शेवटी टाकायची म्हणजे त्याचा स्वाद आणि गंध टिकून राहतो वेलची पावडर या हलव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि गॅस बंद करायचा तर इथे आपला हा औषधीय गुणधर्म असलेला लाल भोपळ्याचा हलवा बनून तयार झाला साखर न वापरता आपण गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे हा हलवा एकदम पौष्टिक बनतो एकदम रसरशीत आणि दाणेदार असा हा हलवा चवीला देखील तितकाच भन्नाट लागतो नवरात्री लवकरच सुरू होतील नवरात्रीमध्ये जर तुम्ही उपवास धरणार असाल आणि नेहमीचे तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर हा लाल भोपळ्याचा हलवा नक्की ट्राय करून पहा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच छान छान आणि सोपे रेसिपी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद